नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे मूळ व्याध आणि आयुर्वेद। अर्थातच मूळ व्याध ज्यांना होते ना, त्यांचा जो त्रास असतो ना, तो असह्य होत असतो त्यांना। खरं तर हा जो त्रास ज्यांनी भोगला आहे ना, त्यांनाच त्याच्या वेदना माहिती आहेत। नेमकं त्यांना कळतच नाही की मी काय खाल्ल्यानंतर मला असं होतंय किंवा मी काय खाऊ नये। अर्थातच त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण केलेल्या चुकांचा परिणाम म्हणून आपल्याला ही व्याधी जडलेली असते। नेमक्या ह्या चुका कोणत्या आहेत, याच्यावरती आपण उपचार काय करू शकतो, सगळ्या गोष्टींची माहिती करून घेऊया। आज आपल्यावर आहेत वैद्य समीर गोविंदच्या मदतनी। सरांचं आपण स्वागत करूया। सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। सर्वांबद्दल मी आपल्याला परिचय करून देते। वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य असून आयुर्विद्या पारंगत आहेत। गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे ते शुद्ध आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम करतात। या बरोबरीने श्री विश्वाती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर येथे देखील ते प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। या बरोबरीनेच श्री नरगिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल वाशी येथे देखील ते प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात। कॅन्सर व्यंधत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व, क्रिटिकल इलनेस आणि अशा इतर आजारांवरती ते विशेष त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते मूळ व्याधीबद्दल। चला तर जाणून घेऊया सरांकडनं। सर, नेमकी मूळ व्याधीची कारणं आपल्याला काय आढळून येतात हे जरा सुरुवातीला सांगूया का? बरोबर आहे। कसं आहे, त्याच्या पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, मूळ व्याध म्हणजे काय। तर शौचाच्या मार्गामध्ये काही झालं तर लोक त्याला मूळ व्याध असं म्हणतात आणि जो वैद्य नीट तपासून औषध देत नाही किंवा डॉक्टर तपासून औषध देत नाही त्याला मग अपयशाला बळी पडावं लागतं। तर शौचाच्या जागेमध्ये कोंब येणं ही जी प्रक्रिया आहे ती आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने होऊ शकते आणि त्याला अर्श असं आयुर्वेदा म्हटलेलं आहे। अरिवत प्राणान शृणोती इति अर्शहा, म्हणजे काय, शत्रूप्रमाणे जो सतत रात्रंदिवस टोचत राहतो, बोचत राहतो आणि त्रास देतो त्याला मूळ व्याध असं म्हटलेलं आहे। किती समर्पक शब्द असतात संस्कृत मधले त्याच्यासाठी हे सांगितलं गेलं। तर आता महत्वाचा भाग असा आहे की ही मूळ व्याध उत्पन्न कशामुळे होते। तर तुम्हाला साहजिकच लक्षात येईल की जो अवयव शौचाचा मार्ग हा त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेला आहे त्याच्याशी संबंधितच घटना होणार आहेत। तर मलाशी संबंधित ज्या घटना आहेत त्या म्हणजे चुकीचं खाणं पिणं वागणं जे आहे ज्याच्यामुळे मळावरती त्याचा परिणाम होतो त्यातनं मूळ व्याधीची उत्पत्ती होऊ शकते। खूप पचायला जड पदार्थ आहेत, खूप स्निग्ध पदार्थ आहेत किंवा खूप सडलेलं अन्न जे आहे, पनीर किंवा चीज सारखं जे नेहमी लोक खातात, ब्रेड सारखे पदार्थ खूप खाणं, अतिशय थंड पदार्थ खाणं, अतिशय गरम पदार्थ खाणं, तिकटामिकटाचं खूप खाणं, नॉन व्हेजिटेरियन डाएट घेणं, त्याच्यावरून हिरवी मिरची पोटामध्ये घेणं, काळा मसाला जो पंढरपूर वगैरे साईडला किंवा बार्शी वगैरे बाजूला वापरला जातो तो मसाला, हे जर खूप मोठ्या प्रमाणात यायला लागलं किंवा विदर्भामध्ये खूप लोकांना खरडा किंवा ठेचा लागतो याचा, तर तो जर पोटामध्ये जास्त घेतला गेला तर मग कालांतराने यकृतावरती त्याचा परिणाम होतो, गृहिणी नावाच्या अवयवावरती परिणाम होतो आणि मग आस्ते आस्ते गुदमार्गामध्ये ज्या वळ्या आहेत, तीन वळ्या सांगितल्या, प्रवाहिणी, संवर्जनी आणि विसर्जनी, तर त्याच्यामधल्या रक्तवाहिन्यांच्यामध्ये क्लीननता यायला लागते, म्हणजे ओलेपणा यायला लागतो, मळामध्ये क्लीननता यायला लागते आणि कोणती गोष्ट क्लीन किंवा ओली झाली की ती विसविशीत बनते आणि त्याचे उंचवटे यायला लागतात, मग त्यातल्या रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात आणि तरी माणसं खायचं काही थांबत नाही, जोपर्यंत रक्त पडत नाही, दुखत नाही, तोपर्यंत माणसं अगदी हवालदिल होतात आणि जरा जरी रक्त पडलं तर मग मला कॅन्सर नाही ना अशी भीती एकदम त्याच्या मनामध्ये यायला लागते। तर मनुष्याचा हा स्वभाव आहे, अगदी इथंपर्यंत येसपर्यंत लोक कधी लक्ष देत नाही। तर हा एक भाग त्याच्यामध्ये आहे, अति गोड पदार्थ खाणं, अति थंड पदार्थ खाणं, मग अशी सांगितलं तसं, आणि खरवसासारखे पदार्थ खूप खाणं, जन्मजात काही वेळेला विकृती असते आणि मूळ व्याध त्यामुळे जन्मजात बऱ्याच जणांनी येते, बऱ्याच वेळा ती अनुवंशिक असते, प्रेग्नन्सी हे एक महत्वाचं कारण आहे, पोटामध्ये वेगवेगळ्या गाठी जर झाल्या तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये आरशाची किंवा मूळ व्याधीची उत्पत्ती व्हायला लागते, खूप कठीण गोष्टीवरती बसणं, गुडघ्यावड्या उंच असणार ती सतत बसणं, व्यायामाचा पूर्णतः अभाव, प्रमेह किंवा मधुमेहासारखा आधार शरीरामध्ये असणं, रक्तदाब खूप मोठ्या प्रमाणावरती असून त्याच्यासाठीचे उपचार न करणं आणि व्यायाम न करणं, ही त्याची अनेक कारण आहेत, अजून भरपूर कारण अशी आहेत की ज्याच्यामध्ये हा भाग घडतो। तरी सुद्धा आयुर्वेदाने एक साधं सूत्र सांगितलेलं आहे, अर्शातिथार ग्रहणी प्राय हा चानुन्य निदानभूत हा, अर्श म्हणजे मूळ व्याध, अतिसार म्हणजे जुलाब आणि गृहिणी म्हणजे कधी संडासला घट्ट होते कधी पातळ होते असा पोटाचा पोट बिघडलेल्याचा आजार, हे एकमेकाचे निदानभूत आहेत। ह्याची या तिन्ही आजाराची जी जी कारण आहेत ती त्या मूळ व्याधीची कारण आहेत। त्यामुळे मूळ व्याध झाली म्हणताना ही कशामुळे झाली हे पहिल्यांदा वैद्याकडे जाऊन तुम्ही शहानिशा करा, म्हणजे तुम्ही तुमचं वागणं जे आहे ते बदलू शकता आणि मग आजार तिचा निम्मा कमी यायला लागतो, कारण कारण जे आहे, निदान जे आहे ते जर काढलं तर ट्रीटमेंट निम्मी पूर्ण होते। संक्षेपतः क्रियायोगो निदान परिवर्जनम,
थोडक्यात जर सांगायचं झालं तर कारण टाळलं की आजार हा निम्मा बरा होतो, या संस्कृत श्लोकाचा हा अर्थ आहे. नक्कीच सर, खरं तर तुम्ही जी कारण सांगत होते ती मारुतीची शेपटासारखी वाढतच होती, तर त्याच्यामुळे ती बरीच कारण आहेत, त्याच्यामध्ये कुठलं हे योग्य निदान करणं आवश्यक आहे. पण ही कारण जेव्हा आपण बघत असतो तेव्हा त्याची लक्षणं देखील जाणून घेणे महत्वाचं आहे. नेमकी लक्षणं कोणती जाणून येतात? कसं होतं, वेगवेगळ्या आजारांचे वेगवेगळे प्रकार, आयुर्वेद जसं करतो ना वाताचे पित्ताचे कफाचे, तसे मूळव्याधीचेही प्रकार आहेत. पण ह्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा व्यवहारात दिसणारा प्रकार जो आहे तो म्हणजे स्रावी मूळव्याध, म्हणजे ज्याच्यातून स्राव वाहतोय, मग तो रक्ताचा असेल किंवा इतर कशाचा असेल, आणि दुसऱ्या शुष्क मूळव्याध म्हणजे कोरडी मूळव्याध, असे दोन महत्वाचे प्रकार व्यवहारामध्ये दिसत असतात. ह्याच्यावरून वाताची मूळव्याध आहे, पित्ताची आहे, कफाची आहे, असं आहे. आता कफाची मूळव्याध असेल तर तिथं हात लावल्यानंतर त्या कोंबांना बरं वाटतं लोकांना, असं लक्षण एक विशिष्ट दिसत असतं. पित्ताची मूळव्याध असताना पित्त जरी तिथं असलं तरी कंडू किंवा खास सुटणं हे लक्षण येतं. वाताची मूळव्याध असताना कोंब छोटे छोटे असतात आणि ते टोचणारे असतात. अशी दोषानुसार ते जी लक्षणं असतात ती सुद्धा वैद्याला बघायला लागतात. हे का बघायचं? तर या दोषातून जर आजार उत्पन्न होत असेल तर दोष कमी केले की ती लक्षणं कमी होतात आणि तो आजार कमी होतो. त्यामुळे हे प्रकार सांगितले जातात. आजार हा एकच असतो पण त्याचे प्रकार कशासाठी, तर हे चिकित्सेच्या चौकर्यासाठी किंवा सुवेद्यतेसाठी सांगितलेली ही गोष्ट असते आणि म्हणून आपण त्याचे प्रकार बघत असतो. रक्ती मुळा जो आहे तो स्रावी मुळाचा सगळ्यात त्रासदायक प्रकार आहे. मग त्याच्या सुद्धा वेदना होणारे आणि न होणारे लोक सुद्धा असतात. म्हणजे त्या जागेमध्ये जर वेदना होत असेल तर खूपच त्या लोकांना त्रास होतो दिवसभर, आणि शौचाला जाणं म्हणजे त्यांना मरण वाटायला लागतं, आणि त्याच्या वेदनाच्यामुळे ते मलावष्टंभ उत्पन्न करतात, म्हणजे शौचाला जात नाहीत. मग तिथल्या उष्णतेने पाणी शोषलं जातं आणि मळाचा खडा बनतो, आणखी त्रास वाढायला लागतो. तर लोक तुम्ही लक्षात घ्या की रक्ती मुळात आणि शौचालय जाताना तुम्हाला भीती वाटते म्हणून तुम्ही आडवत असाल तर लवकरात लवकर ट्रीटमेंट करा, अडवू नका शौचाला, कारण त्याचा त्रास तुम्हाला जास्त होणार आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जर तिथे इन्फेक्शन झालं तर मग त्याचा परिणाम तर खूप मोठा आणि घातक असा होऊ शकतो. तर हे प्रकार जे आहेत ते तुम्ही पहिले लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंटची जी काही मागणी आहे ती वैद्याच्याकडे तुम्ही करायला पाहिजे. नक्कीच सर, जसं आपण म्हणतो पाइल्स, फिशर आणि फिश्युला असे तीन वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर, म्हणजे अत्याधुनिक शास्त्रामध्ये हे सगळे सांगितलेले आहेत. तसेच काहीचे प्रकार जे आहेत ते आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत का? आयुर्वेदाने आधी सांगितले मग आधुनिक शास्त्रांनी सांगितले, कारण आपण जुने आहे 5000 वर्षा. बरोबर. अर्श म्हणजे मूळव्याध म्हणजे कोंब येणं, तर हा जो प्रकार आहे त्याला आपण पाइल्स असं म्हणतो. आता फिश्युला म्हणजे काय? नाडी व्रण. नाडी म्हणजे ट्यूब आणि व्रण म्हणजे जखम. जर ट्यूब सारखी असलेली जखम, आत कुठेतरी एक तोंड आहे, बाहेर कुठेतरी तोंड आहे आणि मधली जखम जी आहे ती त्यामुळे भरत नाही, तर त्याला नाडीव्रण म्हणतात. हा कानामध्ये होऊ शकतो, तोंडामध्ये होऊ शकतो, तसा शौचाच्या मार्गामध्ये जास्त होतो. आणि त्याचे सुद्धा उष्टग्रीव म्हणजे उंटाच्या मानेसारखे, शतपोनक म्हणजे 10-12 अशी सायनस तयार झालेली आहे शौचाच्या मार्गावर आणि त्यातनं मळ बाहेर येतोय, इतकं घाणेरडं हे भगेंद्र नावाचं दुखणं असतं, त्याला म्हणायचं फिश्युला. आणि त्याच्या बरोबरीने जो आहे तो फिशर, फिशर म्हणजे ओरखडा किंवा जखम जी आहे ती फाटल्यासारखी असणं किंवा त्वचेला भेग पडणं. तर शौचाच्या मार्गातला स्नेह किंवा ओलावा किंवा तिथला घाम जर कमी झाला तर उत्पन्न होणारं हे लक्षण असतं. स्वेदक्ष हे रोमच्युती स्तब्ध रोमता स्फुटनम त्वचा असं एक सूत्र आहे. म्हणजे अंगातला घाम कमी झाला तर हे परिकर्तिका उत्पन्न होतात. गुद मार्गात सुद्धा एक प्रकारचा विशिष्ट उष्मा असतो आणि घाम असतो, तो कमी झाल्यानंतर हे उत्पन्न होतं. त्यामुळे परिकर्तिका किंवा फिशरचं वर्णन आयुर्वेदाने ज्वरामध्ये केलेलं आहे. ज्वराचं पहिलं लक्षण काय? स्वेदारोह संताप हा सर्वांग ग्रहणम तथा, हे घामाचा अवरोध ज्याच्यामध्ये होतो तो ज्वर आहे आणि घामाचा अवरोध किंवा क्षय झाला तर परिकर्तिका उत्पन्न होते. त्यामुळे आजार जरी शौचाच्या मार्गात असला फिशरचा तरी ट्रीटमेंट वैद्याला ज्वराची करायला लागते. तुम्ही कितीही म्हटलं तरी आम्ही तापाची औषध देतो आणि तुमचा गुदमार्गातला आजार बरा होतो. तर हे तिन्ही आजार जे आहेत ना लोकांना ह्याच्याविषयी माहिती नसते म्हणून एवढं सांगितलं, आणि तिथं काही झालं तरी मला मुळव्याध असं म्हणण्याची पद्धत आहे. तर ह्या पहिले हे निदान व्हायला पाहिजे आणि त्याचा प्रकार ठरला की मग वैद्याची औषध सुरू होतात. नक्कीच, म्हणजे तुम्हाला नेमकं काय झालं हे जाणून घेणं वैद्यांकडनं आवश्यक आहे आणि त्याच्यावरतीच मग आपलं निदान झालं की उपचार हे ठरवू लागतात. नेमके कोणते उपचार असतात आपण ते सोप्यात सोप्या भाषेमध्ये जाणून घेणारच आहोत, पण वेळ झाली आहे का ब्रेकची, घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत मूळ व्याध आणि आयुर्वेदाबद्दल. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. जाणून घेऊया सरांकडनं, सर मूळ व्याध जर झालेली असेल तर त्या व्यक्तीच्या वेदना ह्या त्या व्यक्तीत जाणत असतो आणि जर वैद्यांकडनं योग्य निदान करून घेतलं तर उपचार देखील सोपे होऊ लागतात वैद्यांना. सर मग ही वनस्पती ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या आपल्या अविभाज्य घटक बनलेल्या आहेत, तर याबद्दल जरा सांगा ना. अगदी नक्की सांगतो की कसं आहे, 95% मूळव्याधीला ऑपरेशन करायला लागत नाही. हा बरं का, 5%
टक्के वेळेला कदाचित करायला लागलं तर लागतं वैद्याकडे लवकर गेलं नाही तर त्यामुळे एकदम उठसूट ऑपरेशन करायचं करू नका, कारण ऑपरेशनने ती जागा जरी आपण काढून टाकली तरी दुसऱ्या ठिकाणी पुन्हा मूळव्याधीचे कोंब उत्पन्न होऊ शकतात तुम्ही खाणं पिणं वागणं करत असाल तर. तर इथं एक उत्तम वनस्पती आहे तेही पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो, त्याचं फळही दाखवतो आणि त्याचं झाडही दाखवतो. तर ही वनस्पती आता तुम्हाला दिसते इथं हे फळ त्याचं दिसतंय पहा, ही हिरडा नावाची वनस्पती आहे, सिंहगडच्या जंगलात आता ही वनस्पती आपण आणलेली आहे आणि त्याची पानं तुम्हाला दिसत आहेत विशिष्ट पद्धतीने. आपण एका कार्यक्रमात भेहडा सुद्धा दाखवलेला होता, आवळ्याचं झाड तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ही हरित की म्हणजे हिरडा जी आहे ना ती वनस्पती जर पोटात रोज रात्री झोपताना घेतली गेली तर कोठा साफ होतो आणि शौचाच्या मार्गातला कोणताही आजार उत्पन्न होत नाही. ह्याच्याबरोबर पळस नावाची एक वनस्पती आहे ती सुद्धा उपयोगी पडते आणि त्या पळसाची खासियत अशी आहे की गुदज रोग म्हणजे गुदमार्गामध्ये उत्पन्न होणारे जे आजार आहेत ते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतात. आणखीन एक वनस्पती इथं आहे ती तुम्हाला दाखवतो, ही तीन पानं असलेली अशी छोटीशी वनस्पती आहे, याला चांगेरी किंवा आंबोशी असं सुद्धा म्हणतात. सुनिश्चन चांगेरी घृत जी आहे ते ह्याच्यापासून चरकाचार्याने बनवलेलं आहे आणि हे गुदमार्गाच्या आजारासाठी नव्हे इतर सगळ्या आजारांसाठी सुद्धा उपयोगी पडतं. ह्याचे गुण सांगताना असं सांगितलेलं आहे, ग्रहण्यर्षो विकाराग्नी सामला वात कफे इथं उष्णा किंचित कषायाचे चांगेरी चागणी दीपनी. ग्रहणी म्हणजे पोटात आजार, अर्ष म्हणजे मूळव्याध, ग्रहण्य अर्ष विकार अग्नी, अग्नीचा कोणताही विकार त्याच्यासाठी ही उपयोगी पडते. ही खाल्ल्यानंतर आंबट लागते, हिला पिवळी फुलं येतात आणि छोटीशी शेंग येते, त्या शेंगेला पिकल्यानंतर बोट लावलं तर ते आळोखे पिळोखे त्याचे फुटते आणि त्याच्या बिया बाहेर पडतात. हे खूप मनोहर दृश्य असतं. वनस्पती बघताना अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप मनोरंजन करतात. तर ह्या वनस्पतीचा वापर जर केला तर गुदभ्रंश म्हणजे अंग बाहेर येणं, मूळव्याधीचे कोंब बाहेर येणं, पुन्हा पाळीचा भाग जो आहे तो बाहेर येणं, ग्रहणी नावाचा आजार, आरश, ह्या सगळ्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी पडते. ह्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती आहे तीही दाखवणं इष्ट आहे आणि ती म्हणजे करंज नावाची ही वनस्पती. त्याला या करंजाचं फळ इथं लागलेलं आहे पहा. तर पोट बिघडलं, ग्रहणी नावाचा आजार उत्पन्न झाला, अतिसारातून किंवा जुलाबातून ग्रहणी झाली तर मग त्याच्यासाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. तर ह्याचे गुणधर्म सांगताना ग्रंथकारांनी असं सांगितलेलं आहे, करंज हा कटुका पाके रसे तिक्त कशा आहे का, कटुको गुण तस्तिष्णो वीरेष्णो विनिच्छती. तर ही उष्ण वीर्यात्मक अशी वनस्पती आहे, कोठ्यातली सूज येणे कमी येते, गुदमार्गाची सूज येणे कमी येते आणि उत्तम पद्धतीचं स्नेहन आणि संसन काम होऊन शौचाच्या मार्गातले कोंब येणे कमी येतात. ओके, म्हणजे खरं तर या वनस्पती इतक्या महत्वाच्या आहेत तर त्यांचा आपण आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून घेतला योग्य पद्धतीने तर त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. सर मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की 95% जे रुग्ण आहेत त्यांना मूळव्याधीचं ऑपरेशन करायची गरज भासत नाही, पण 5% लोकांना लागते. बरोबर, हे 5% कोणत्या बरं कारणांसाठी त्यांना ऑपरेशनची गरज लागते? कसं होतं, काही लोक जे असतात ना ते खूप स्थूल असतात आणि त्यांना शौचाला कोंब झाल्यानंतर महाकर्मकठीणाची अवस्था होते आणि शौचाला बसल्यानंतर जाड असल्या कारणानं त्यांची शौचाची जागा ही चेंबून जाते, त्याच्यामध्ये फॅट ग्लोबुल्स यायला लागतात आणि त्याच्यात जर आरश किंवा मूळव्याध असेल तर त्यांना शौचाला बाहेरच पडता येत नाही, मल जो आहे तो अडकून पडायला लागतो आणि त्यांनी उदावरतणावाचा भयानक आजार उत्पन्न होतो. तर अशा लोकांना लायपोसक्शन वगैरे जशी ऑपरेशन असतात तसं गुदमार्गावरती ऑपरेशन करणं हे करता येतं. पण ह्याच्यासाठी सुद्धा आयुर्वेदाने औषध सांगितलेले आहे, पण हे लोक आळशी असतात. स्थूल माणसाला औषध देताना भयंकर त्रासदायक होतं, म्हणजे कार्शमेव मरम स्थौल्यात नाही स्थूलचं विषयम हे ऐकत नाहीत, खाण्यापिण्याचे नियम पाळत नाहीत, झोपायांच्या प्रचंड दुपारी झोपणं आणि वैद्याचं न ऐकणं. आणि वैद्याने असं असायला पाहिजे तसं रुग्णाने कसं असायला पाहिजे हेही सांगितलेलं आहे, आढ्योरोगी भिषगोशात ज्ञापको सत्वानपी, भिषगोष जर रुग्ण नसेल तर त्यांना ट्रीटमेंट देता येत नाही. त्यामुळे अशा लोकांनी मग ऑपरेशन करून जो भाग आहे तो काढून घ्यावा, आमचं काही म्हणणं नाही. पण तरीही ऑपरेशन करायचं नसेल आणि ऐकायचं असेल तर वेषादी सक्तू नावाचं एक औषध आहे ते संध्याकाळी घ्यावं. रात्री झोपताना हरित की चूर्ण जे आहे ते घेतलं तर त्यांना ऑपरेशन करायची पाळी येत नाही. बऱ्याच वेळा मूळव्याधी असते आणि त्याच्यावर फिशुला असतो तर हे खूप अवघड प्रकरण असतं आणि त्यामध्ये क्षारसूत्र नावाची जी प्रकरणं आहेत ती वापरता येतात. पण त्या लोकांना सुद्धा ऑपरेशन नंतर चांगला फायदा होण्याची शक्यता असते, पण आधी औषध घेऊन ह्यानी बघायला पाहिजे. फिशर आहेत आणि 2-3 ठिकाणी असतील तर खूप प्रचंड वेदना असतात, त्याचं निदान जर चुकलेलं असेल तर आधी निदानाचं चूक जी आहे ती दुरुस्त करून औषध घ्यावी, अन्यथा त्याचंही ऑपरेशन त्यांना करता येतं. पण शक्यतो 5% ऑपरेशन म्हणजे तुम्हाला 95% निसर्गाने मुभा दिलेली आहे बरं होण्याची आणि ऑपरेशन केल्यानंतर तो आजार सुटणार नाही आहे, कारण तुम्ही खाणं पिणं वागणं तसंच ठेवलात तर तुम्हाला पुन्हा टोले बसणार आहेत. तर तुम्ही किती दिवस आणि किती वेळा कापणार
होणार, त्यामुळे या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. नक्कीच सर, गरोदर स्त्रियांमध्ये गरोदरपणी मूळव्याधीची ही व्याधी जडलेली असते, तर ह्यासाठी म्हणून काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता अगदी नक्की करायला लागतो. कसं होतं, आपल्या ह्याच्यात मासानुवासिक परिचर्या आणि गर्भसंस्कार सांगितलेले आहे, तर पहिल्या महिन्याचा काढा, दुसऱ्या महिन्याची औषधं वगैरे हे ठरलेलं आहे. तर सहावा महिना जेव्हा उत्पन्न होतो ना, त्यावेळेला बुद्धीची वाढ जी आहे ती व्हायला लागते, आणि त्यामुळे शरीरातलं आईच्या आणि बाळाच्या यकृत जे आहे ते आणि गृहिणी मोठ्या प्रमाणावरती काम करायला लागतं. पण गर्भाचा आकार सुद्धा त्यावेळेला वाढलेला असतो. तर गर्भिणोत पीडितान दोषान तस्मिन हृदय माश्रिता कंडू विदाहम कुर्वंती गर्भिण्या 21 असा एक श्लोक सांगितलेला आहे. गर्भाच्या उत्पीडनामुळं आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या स्त्रीच्या त्याच्यावरती दाब यायला लागतो, आणि तो दाब आल्या कारणानं प्रेशर फेनॉमिना म्हणून त्यांना शौचाच्या मार्गामध्ये हिमोरॉइड्स किंवा मूळव्याधीचे कोंब जे आहेत ते यायला लागतात. तर बाळ जन्मालानंतर हे हळूहळू कमी होणार असतं, पण तिला सीजर वगैरे झालं की ती बाई सुतिका परिचर्या करत नाही, शेकून वगैरे घेत नाही, आणि मग तिला आयुष्यभर नंतर सोसावं लागतं संधिवात, आमवात आणि मूळव्यात. तर अशा वेळी लगेच गर्भाशय शोधन करणारी औषध जर दिली गेली, अर्शकुठार सारख्या गोळ्या घेतल्या गेल्या, तर मूळव्याधीचे कोंब हे झपाट्याने कमी यायला लागतात, आणि ती त्यातून पूर्णतः बाहेर पडू शकते. तर हा विचार जो आहे तो गर्भसंस्कार या हिशोबाने तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही जसं म्हटलं की लहान मुलांमध्ये देखील आपल्याला मूळव्याधीचे कोंब आढळून येतात किंवा जन्मतः असताना असतात, हे नेमकं काय असतं सर? कसं होतं, बीज दोष जे आहे ना ते आयुर्वेदाने सांगितले, अनुवंशिकतेचा सिद्धांत हा आयुर्वेदाने सांगितलेला आहे. रंगाच्या संबंधामध्ये, सेक्सच्या संबंधामध्ये, म्हणजे गुणसूत्रांच्या हिशोबाने जसा विचार करतो तसा, तर गुदमार्ग उत्पन्न करणारे आई आणि वडिलांच्या शरीरातले जे घटक आहेत स्त्री पुरुषांच्या स्त्री शुक्र किंवा पुरुष शुक्र याच्यामधून उत्पन्न होणारे, ते जर उपहत झालेले असतील, म्हणजे त्याने मार खाल्लेले असतील, हे कशामुळे मार खातात, तर स्ट्रेस टेन्शन एन्झायटी इमोशनल स्ट्रेस जो आहे तो, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, विष, वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं पिणं, हेच ते बिघडणार आहे, ते काय आकाशातून पडणार नाही. तर त्याच्यामुळं मग ती पिढी अशी सुरू राहते आणि म्युटेशन व्हेरिएशन होऊन साधारण 7 पिढ्यांच्यापर्यंत तो दोष तसाच राहतो आणि नंतर तो बदलून जाऊ सुद्धा शकतो. तर वैद्याच्या मदतीने तुम्ही त्याची उत्तरं काढू शकता आणि त्याच्यासाठी ही ट्रीटमेंट असते. नक्कीच, अशा बऱ्याच गोष्टींची आपण माहिती करून घेणार आहोत, पण वेळ झाली आहे का ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत मूळ व्याध आणि आयुर्वेदाबद्दल. अर्थातच आयुर्वेदामध्ये अशा बऱ्याच चिकित्सा सांगितल्या आहेत ज्या मूळ व्याधीसाठी ऑपरेशन न करता देखील आपण औषधोपचाराने बरे करू शकतो. नेमक्या चिकित्सा कोणत्या ह्याचं आपण समजावून घेत आहोत. आपल्याबरोबर आहेत वैद्य समीर गोविंद चमरांनी. चला ते जाणून घेऊया सरांकडनं. सर, आतापर्यंत तुम्ही सांगितलं की आपण स्त्रियांसाठी वेगळा विचार करावा लागतो, लहान मुलांसाठी देखील आपल्याला औषधोपचार करताना वेगळा विचार करावाच लागतो, पण नेमका हा जो मूळ व्याध असतो ह्याची काही वेगवेगळे अंग असतात का किंवा शरीराच्या दुसऱ्या ठिकाणी देखील हा निर्माण होऊ शकतो का? अगदी बरोबर आहे, खूप छान प्रश्न आहे हा. कसं होतं, आपल्या त्वचेवरती जे चामखळी येतात हा सुद्धा एक मूळव्याधीचा प्रकार आहे. त्याला त्वगार्श असं म्हणतात, त्वचेवरती उत्पन्न होणारे आर्श. नासार्श म्हणजे नाकामध्ये उत्पन्न होणारे, योनिआर्श म्हणजे योनी मार्गामध्ये उत्पन्न होणारे, कर्णार्श कानामध्ये उत्पन्न होणारे, असे वेगवेगळे आणि वेगवेगळे जे पॉलिप्स आहेत ना ते सुद्धा मूळव्याधीचेच प्रकार आयुर्वेद धरतो. तर ह्याच्यामध्ये मांस धातूची दृष्टी असते, मेद धातूची दृष्टी असते, त्वचेवरती असताना व्यान वायू सुद्धा बिघडलेला असतो, त्वचा प्लस मांस जे आहे ते खराब झालेलं असतं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा एक आश्चर्यकारक घटना म्हणजे पंढरपूरच्या वारीमध्ये आम्ही बऱ्याच वारकऱ्यांच्या औषध देतो ना, आणि त्यावेळेला आमचं विश्वनाथ महाराज रुक्मिणीगड ट्रस्टतर्फे हा मोफत दवाखाना सुरू असतो. तर त्यावेळेला असे खूप अनुभव येतात, अर्शकुठार नावाची एक गोळी आहे ती मूळव्याधीसाठी उपयोगी पडते, आणि ती दिली ना की ह्या लोकांच्या शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मूळव्याधी कमी व्हायला लागतात. नाकातले कोंब कमी होतात, गुदमार्गातले कोंब कमी होतात, कानातले होतात, चामखिळी वगैरे जातात, असे त्याचे प्रकार लक्षात येतात. म्हणजे आयुर्वेद औषध ही किती मूलगामी आहेत आणि सर्वंकष आहेत हे त्यातनं लक्षात येत असतं. आपल्या शास्त्रावरचा असलेला विश्वास आणखी दृढ होण्यासाठी आम्हाला त्याची मदत होते. तर तुम्ही हे लक्षात घ्या की कुठेही त्वचेवरती उंचवटा आला तर अग्नीची विकृती असते, भूकेची, मांस धातूची, मेद धातूची आणि त्वचेची विकृती असते, आणि व्यानवायू जो आहे तो प्राधान्याने त्यात इन्व्हॉल्व्ह होत असतो. शौचाच्या मार्गात असताना अपानवायू जो आहे तो बिघडलेला असतो. तर हे वैद्याचं म्हणणं असतं आणि वैद्याने ते विचार करायचा असतो, त्यानुसार ट्रीटमेंटमध्ये रॅडिकल चेंजेस करायला लागतात. नक्कीच सर, खरं ट्रीटमेंट आपल्याला जाणून घ्यायच्या आहेतच, पण तत्पूर्वी आहार हा देखील एक मूळ व्याधीच्या व्याधींमध्ये फार महत्वाचा ठरतो. ते आहाराबद्दल आम्हाला जरा माहिती करून द्या. मला अवश्यंभ करणारा आहार जो आहे ना तो कुणीच करायला नाही पाहिजे, पण युजुअली तो केला जातो. तर मला अवश्यंभ दोन पद्धतीचा व्यवहार दिसतो. एक म्हणजे संडासला हार्ड स्टूल होणं, कडक, आणि दुसरं जे असतं ते म्हणजे चिकट संडास लावणं. तर लोक सांगताना कॉन्स्टिट्युशन म्हणून मोकळे होतात, पण तो वैद्य आहे की ज्याने हे जाणून घ्यायला पाहिजे क्रॉस क्वेश्चनिंग करून की नक्की याला कसं होतं. ते तर संशयाला चिकट होणं ही जी प्रक्रिया आहे ना ती खूप त्रासदायक आहे.
कारण संडासला खडा होत असेल तर फक्त स्नेहन केलं, पोटातून बाहेरून शेकलं वगैरे तरी सुद्धा ते कमी होणार आहे. पण संडासला चिकट होत असेल तर मात्र तोंडापासून ट्रीटमेंट करायला लागते गुदमार्गापर्यंत. आणि त्यामुळं त्याच्यासाठी गृहिणी रोग चिकित्सा, अतिसाराची ट्रीटमेंट, पुन्हा आजीर्ण आणि अग्निमांद्याची ट्रीटमेंट असं करायला लागतं. आणि ते केल्यानंतर हे लोक पूर्णतः बरे होतात. तर अन्न असं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपलं अन्न पचन माफक प्रमाणामध्ये नाही तर उत्तम पद्धतीने होऊन मळ चांगला तयार व्हायला पाहिजे. तर भुकेपेक्षा 4 घास कमी खायची सवय पाहिजे. वेळेवरती जेवायला पाहिजे. रोज माफक व्यायाम व्हायला पाहिजे. संपूर्ण अंगाला रोज तेल लावलं जायला पाहिजे. सात्विक आहार आहे त्याच्यामध्ये भाकरी पोळी मूग तूर आमटणी एखादी फळभाजी खाल्ली जायला पाहिजे. तुम्हाला असं वाटेल की सेल्युलोजयुक्त फायबर खाल्लं की खूप चांगल्या पद्धतीने पोट साफ होतं, काही दिवस होतं, नंतर आतडं थकून जातं रोज तेवढंच काम सांगितल्या कारणानं, आणि मग मळ पडायला लागतो आणि गुदवलींना क्लीनता येऊन मूळव्याधीची उत्पत्ती होते. त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करायला पाहिजे की या पालेभाज्या खायला नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल हे कुठल्या जगात तुम्ही वावरत आहे, पण 5000 वर्षापूर्वीपासूनचा जो अनुभव आहे तो तुमच्याशी मी शेअर करतोय. तुम्ही 1 वर्ष पालेभाज्या खाऊन बघा आणि 1 वर्ष न खाता बघा, हा सूर्य हा जय जरत असं होईल. कारण ह्या पालेभाज्या जर पडून राहिल्या लागल्या तर नंतर डोळ्याचे आजार सुद्धा उत्पन्न होतात, त्यातलं क्लोरोफिल जे आहे ते पुन्हा तुम्हाला त्रास देऊ शकतं, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर कोठा साफ होणारा, वाताचं अनुलोमन किंवा गॅस बाहेर काढणारा आणि पचायला हलका सात्विक असा आहार तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि हा प्रकृतीनुसार जवळचा वैद्य तुम्हाला नक्की सांगू शकतो. आंबट गोष्टी जी आहे त्याचं सार सूप सांबार जर करून घेतलं गेलं तर गुदमार्गासाठी ते अतिशय उपयोगी पडत असतं. संपूर्ण अंगाला तेल लावणं हे जे म्हटलेलं आहे मी, तसं पोटामध्ये घृत पान करणं किंवा तूप घेणं हे या आजारासाठी खूप उपयोगी पडत असतं आणि हा आजार उत्पन्न न होण्यासाठी उपयोगी पडत असतं. तर लोक तुम्ही हा व्यायाम आणि हा आहार ठेवून बघा, आत्ता असलेल्या आजारामध्ये सुद्धा फरक पडायला लागेल. नक्कीच सर, तुम्ही आता जसं आम्हाला सुचवलेलं आहे की आहारामधले जे बदल आहेत ते अतिशय आवश्यक आहे, पण जेव्हा आपण चिकित्सेचा विचार करत असतो ते वैद्य देखील वेगवेगळ्या पद्धतीचे मूळव्याध किंवा प्रकार पाहून वगैरे चिकित्सेची दिशा ठरवत असतात का? अगदी नक्की. कसं होतं, वाताची मूळव्याध आहे असं जर असेल तर तेलातुपाचा वापर भरपूर केला जातो, बस्तीचा वापर केला जातो, खाणं पिणं जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा वात कमी करणारे जे अन्न आहे ते घेतलं जात असतं. त्याच्यामध्ये कटीस्वेद म्हणजे गरम पाण्यामध्ये बसणं किंवा काढ्यांच्या मध्ये बसणं ही प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणावरती करावी लागत असते. पुन्हा त्या व्यक्तीचं वय जे आहे ते वाताचं जर वय असेल म्हणजे म्हातारपणामध्ये हा त्रास असेल तर सकाळी रसायनाची औषधं द्यायला लागतात. पित्ताची मूळव्याध वगैरे जर असेल तर तिथं थंड लेप केले जातात किंवा तिथं चंदनाचा लेप करणं, त्याच्याबरोबरीनं उशीर किंवा वाळ्याचा लेप करणं, गोपीचंदन माती जी आहे त्याचा वापर जो आहे तो निसरोपचाराप्रमाणे करणं, अशा गोष्टी करायला लागतात. पोटामध्ये जी औषधं असतात त्याच्यामध्ये अनुलोमन म्हणजे मनुका जे आहेत त्यांचा फांट किंवा काढा जो आहे तो पोटामध्ये घेणं, त्याच्याबरोबरीनं गुळवेल जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती साखरेवरती किंवा गुळवेली तसं तो वापरणं, किंवा भावा म्हणून जो आहे त्याचा मगज जो आहे तो वापरणं, असं पित्ताच्या आजारासाठी करायला लागत असतं. कफाचे आजार असताना वमन जे आहे ते खूप महत्वाचं पडतं. कारण शौचाच्या मार्गात जरी तो कोम असला तरी आजार जर कफात असेल तर लघु वमन किंवा वमन देणं आणि नंतर विरेचन दिलं गेलं तर हे कोम जे आहे ते कमी यायला लागतात. ज्यावेळेला रक्ती मुळव्याध असते आणि शौचाच्या याच्यात गाठाळलेल्या अशा रक्तवाहिन्या दिसतात ना, तर तोंडामध्ये फक्त तिळाचं तेल जे आहे ते सकाळी संध्याकाळी 10-10 मिनिटं धरावं, त्याला गंडूज धरण असं म्हणतात. तर पायातल्या व्हेरिकोझवेस आणि गुदमार्गातल्या त्या कोम जे आहे ते एकदम कमी यायला लागतात. बऱ्याच वेळा प्रोलॅस फाईल नावाची एक भयानक कल्पना जी गोष्ट आहे ती व्यवहारात बघायला मिळते आणि शौचाचा मार्ग एवढा बाहेर आलेला असतो की चुंबळ बाहेर आल्यासारखं वाटत असतं आणि ह्या पेशंटचे हाल अगदी म्हणजे भगवत नाहीत असे होत असतात. तर अशा वेळेला प्रवाळ पंचामृतच्या गोळ्या आणि मंजिष्ठा हे जेवणाच्या आधी द्यावं. रात्री झोपताना हरित की चूर्ण जे आहे म्हणजे हिरड्याची पावडर द्यायची कोठा साफवण्यासाठी आणि सकाळी पिंपरी म्हणून वनस्पती त्याचा क्षीरपाक म्हणजे दूध घ्यायचं तर यकृताला उत्तेजना मिळते, मांस धातू चांगला सबल होतो, गुदमार्ग जो आहे तो सगळ्याच्या सगळ्या आत व्यवस्थित ते कोंब उचलले जातात आणि हा माणूस 21 दिवसांमध्ये बरा होतो. एवढं हे चमत्कारिक आणि उत्तम औषध आहे. तर जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन तुम्ही ह्या गोष्टी वापरा आणि बऱ्याच लोकांना चुंबळीची मूळव्याध असते, एस्पेशली स्त्रियांना, कारण दुखणी ही अंगार काढलेली असतात. बापरे, खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देखील मुळव्याची जी दुखणी जी आहेत ती आपल्याला दिसून येतात. जर तुम्हाला जरा जरी त्रास होत असेल तर नक्कीच आपण या सगळ्या औषधांचा उपयोग केलाच पाहिजे, या बरोबरीनच आहाराचे नियम देखील आपण तितकेच पाळले पाहिजेत. जाणून घेऊ याबद्दल अधिक, पण घेतोय एक छोटासा ब्रेक.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत मूळव्याध आणि आयुर्वेदाबद्दल. अर्थातच आयुर्वेदामध्ये मूळव्याधीसाठी वेगवेगळ्या चिकित्सा सांगितल्या आहेत किंवा काही आहाराचं देखील आपण नियोजन कसं करायचं आहे हे देखील सांगितलं आहे. हे सगळं आज आपण समजावून घेत आहोत. आपल्याबरोबर आहेत वैद्य समीर गोविंदच्या मनातली. चला ते जाणून घेऊया सरांकडनं. सर, बऱ्याच वेळा असं होतं की इतर आजारांची लक्षणं म्हणून आपल्याला मूळव्याध दिसून येते, तर हे इतर आजार कोणते हे तुम्ही थोडक्यात मागेशी सांगितलं आहे, तरी सुद्धा सविस्तररित्या जरा आम्हाला पुन्हा एकदा माहिती करून देता का सर? कसं होतं, मलावष्ट म्हणजे संडासला खडा होणं आहे पहिलं आजार आहे की ज्याच्यात मूळव्याधी लक्षण म्हणून, कारण कुठून कुठून त्यांना ते होऊ शकतं. शौचाला चिकट होत असेल तर तो माणूस खूप कुंतो आणि त्याला प्रवाहन असं म्हणतात संस्कृतमध्ये, आणि प्रवाहिका नावाचा आजार आहे की ज्याच्यात आव पडत असते. अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा इरिटेबल बॉईल सिंड्रोम किंवा क्रोम्स डिसीज जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मूळव्याध हे लक्षण बऱ्याच वेळा येतं. बऱ्याच वेळा कसं होतं, स्थूलपणा असतो त्यामुळे मूळव्याध नसते, परंतु शौचाला बसल्यानंतर गुदगुदींच्या ठिकाणी जाडपणा यायला लागतो आणि त्यामुळे शौचाला व्यवस्थित होत नाही आणि त्यांना मूळव्याधीची ट्रीटमेंट द्यायला लागते. किंबहुना असं होतं की स्थूलपणा आणि मूळव्याध ह्याची एकत्रित ट्रीटमेंटच आयुर्वेदामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेली असतं. बऱ्याच वेळा गृहिणी नावाच्या आजारामध्ये हे लक्षण जे आहे ते उत्पन्न होतं. बऱ्याच वेळा कॅन्सरच्या गाठी ज्या असतात त्या असतात आणि पहिल्यांदा मूळव्याधीच्या स्वरूपात त्या येतात. बऱ्याच वेळा कोंब असतात त्याच्यामध्ये जखमा असतात आणि नंतर त्या कॅन्सरमध्ये किंवा टीबीमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. तर असे जे आजार आहेत त्याच्यात सुद्धा मूळव्याध हे लक्षणच दिसत असतं. खूप पाणी पिणारे लोक जे असतात ना त्यांना जठराग्निमांडे उत्पन्न होऊन नंतर मूळव्याध उत्पन्न होतं. लोकांची एक अशी वेडी समजूत असते की टाकीमध्ये पाणी घातले तसं ते बाहेर पडून गेले नळातून. इतकं काही साधं प्रकरण नाही, त्या पाण्याचंही पचन व्हावं लागत असो, विनाग्रण पाणी प्यायचं, खूप पाणी प्या, रॉ खा असं म्हणून इतकं नुकसान करून घेतात बऱ्याच लोक आणि मग ते आजाराचं कारण होऊन बसतं. तसं भूक लागलेली नसताना जेवणं, वेळ झाली म्हणून जेवणं हे प्रकरण असत आहे की ज्याच्यामुळे अग्नी हा विघुण होतो आणि आम उत्पन्न होतो आणि त्या आमातून सगळे आजार जे आहेत ते उत्पन्न व्हायला लागतात. आणि आम नावाचा जो प्रकार आहे तो चिकट आहे, तो वाहून जात नाही. वाहून जात नाही म्हणजे पडून राहतो. पडून राहिला की शरीराला कुंठावं लागतं आणि कुंठावं लागलं की पुन्हा मूळव्याधी उत्पन्न होते. तर खूप वजन उचलणारे लोक, क्रिएटिन सारखे पदार्थ खाऊन नंतर वजन व्यायाम करणारे लोक यांना पहिल्यांदा काही त्रास होत नाही, पण 35 नंतर हे असे आजारे पडायला लागतात की शरीराचा कोणताही अवयव असा राहत नाही की ज्याच्यामध्ये आजार उत्पन्न होत नाही. तर ही महत्वाची जी काही आजारपण आहेत की ज्याच्यात मूळव्याध हे लक्षण म्हणून येतं, तसं प्रेग्नन्सीमध्ये किंवा सुतिकावस्थेमध्ये सुद्धा हा प्रकार व्यवहारात दिसून येतो. नक्की सर. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की काही काही मोठमोठी ऑपरेशन झाल्यानंतर त्यानंतर देण्यात येणारी जे काही रासायनिक औषधं असतात त्याच्यामुळे पेशंट्सना खूप त्रास होऊन मूळव्याध, फिशर यासारखे प्रकार किंवा व्याधी आहेत त्या जडायला लागतात. बरोबर आहे. तर सर, याच्यावरती आपल्याला काय करता येऊ शकतं का? कसं होतं, खूपशी अँटीबायोटिक जी असतात त्यांनी इंटेस्टाइनल फ्लोरा आतला जो असतो तो झडून जातो आणि त्यावेळेला गृहिणीसारखी किंवा अतिसारासारखी लक्षणं येतात. एस्पेशली एम्पिसिलिन वगैरे सारखं औषध आहे त्याच्या साईड इफेक्टमध्ये सांगितले त्यांनी जुलाब उत्पन्न होतात म्हणून. तर ते मूळव्याधीचं एक कारण असू शकतं आणि ज्यांना मूळव्याध आहे त्यांना जर ते दिलं गेलं तर मग काही विचारायची सोय नाही असं होतं. त्यामुळे त्या अँटीबायोटिकचाही परिणाम अशा पद्धतीने येत असतो आणि भारतीय डॉक्टर जो आहे ना, होमिओपॅथिक असू दे, आयुर्वेदिक असू दे, एमबीबीएस डॉक्टर असू दे, ते सगळे मिळून इतकं अँटीबायोटिक वापरत असतात. 9 वर्षाच्या आतमधल्या मुलांना जर हे वापरलं गेलं तर त्याचा त्रास त्यांच्या पौगंडावर असेल खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतो. तर आजाराची कारणं जी आहेत ना, त्या बऱ्याच वेळा औषधं खाल्ल्यामुळं आजारपण असा एक निदानाचा किंवा कारणांचा वेगळा विचार आयुर्वेद करत असतो आणि अशा वेळेला मग पित्ताची औषधं जी आहेत ती वापरायला लागतात. रक्ताची मूळव्याध युजली या लोकांना घडते, तर त्या हिशोबाने ह्या विषयाकडे बघायला लागतं आणि तशी औषधं जी आहेत ती द्यायला पाहिजेत. अँटीबायोटिकची प्रत्येक वेळेला गरज नसते, पण प्रोटेक्शन म्हणून दिलं जातं घाबरून. आणि खाणं पिणं वागणं व्यवस्थित जर ठेवलं गेलं, पाणी उकळून जर घेतलं गेलं, स्वच्छता पाळली गेली, तर अँटीबायोटिकची गरज कमी वाटते असं सुद्धा दिसत असतं. नक्कीच सर. आता महत्वाचं म्हणजे ह्याच्यासाठी पंचकर्माची जी मदत आपण घेऊ शकतो का? बरोबर आहे. कसं आहे, मूळव्याधीचा आजार हा गुद मार्गामध्ये होतो. गुद हे जे मर्म आहे ते मांस मर्म म्हणून सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो दोष आहे तो अवरोधात्मक गोष्टीतून झालेला आहे, त्यामुळे विरेचन ह्याच्यासाठी उपयोग होणार हे उघड आहे. विरेचनाचा परिणाम जो आहे तो चांगला येत असेल तर आधी वमन द्यावं आणि कोणतीही अधोशुद्धी करायची असेल म्हणजे खालून दोष काढायचे असतील मग ते बस्तीने असेल किंवा विरेजनाने असतील. ऊर्ध्वशुद्धी म्हणजे उलटीत औषध देणे गरजेचं आहे. उलटी ही कफासाठी असते, आमाशय स्वच्छ होतं, वरच्या शरीरातले दोष जे आहेत कफाचे ते निघून जातात, त्यामुळे गृहिणीचं काम चांगलं सुधारतं लहान आतड्याचं आणि तिथं अन्न गृहणाती, पचती, विवेचेती, मुंचती असं जे अन्नाचं प्रकरण चाललेलं आहे समान वायू आणि अग्नीच्या सहाय्याने ते उत्तम होतं. असं झालं की आधार शरीरात कोणताच येत नाही, मूळव्याधी येत नाही. आणि मग अशा पद्धतीने चांगलं पचलेलं अन्न जर मोठ्या आतड्यात आलं गेलं तर मग तिथं
पित्त त्याचं पचन व्यवस्थित होतं आणि शौचाच्या मार्गात कोंब उत्पन्नाची प्रक्रियाच घडत नाही. कारण यकृताचं आरोग्य जेवढं चांगलं, मोठ्या तड्याचं आरोग्य जेवढं चांगलं आणि रक्ताचं आरोग्य चांगलं, तेवढा कोणताच आजार उत्पन्न होत नाही, मुळात तर मुळीच उत्पन्न होत नाही. त्यामुळे मग बस्ती आणि विरेचनाला महत्व येतं. आता बऱ्याच वेळा कसं होतं, रक्ताच्या मुळव्या जी असतात आणि ते कोंब जे असतात त्याच्यामध्ये रक्त टरारून भरलेलं असतं, तर अशा जलौका नावाचा जो किडा आहे, तुम्हाला मी बऱ्याच वेळेला हा आपल्या कार्यक्रमात दाखवलेला आहे, हा जलौका जे आहे त्या एकदम डायरेक्ट मुळव्यादीवरती लावायची नाही, आजूबाजूला त्या लावता येतात आणि त्या लावल्या की दूषित रक्त शोषलं जातं आणि मुळव्यादीचे ती रसद जी आहे ती कमी होते आणि उत्तम पद्धतीने हा आजार बरा करण्यासाठी ही जळू उपयोगी पडते. डायरेक्ट मुळ्यादीवरती लावलं तर बऱ्याच वेळा त्याच्यात अर्शोभगंधर उत्पन्न होतो, म्हणजे फिशुला तयार होऊ शकतो, त्यामुळे डायरेक्ट त्याच्यावरती शक्यतो लावू नये. त्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती मी मुद्दाम आणली ती इथंच दाखवून घेतो की समजा असं काही झालंच आणि फिशुला जर उत्पन्न झाला किंवा भगंधर उत्पन्न झाला त्या आरशावरती मुळ्यादीवरती, तर हे झाड जे दिसतंय हे श्लेष्मांतक म्हणजे भोकरीचं झाड आहे, ह्याला केशरी रंगाची चिकट अशी गोड फळे येत असतात, ह्याचं हिरवासन लोणचं सुद्धा घातलं जातं. तर ह्याचं साल किंवा मुळारची साल जी आहे ती जर उगाळून लावली गेली किंवा पोटीस केलं गेलं तर फिस्टुला आहे तो भरून येतो ऑपरेशन न करता आणि मुळव्यादीचे कोंब जे आहे ते सुद्धा सुकायला सुरुवात होते. अशी ही वनस्पती जी आहे ती त्याच्यासाठी वापरता येऊ शकते. नक्कीच, खरं तर आपण अशा बऱ्याच गोष्टींची आणि छोटे छोटे टिप्स आहेत ते जाणून घेणारच आहोत, पण आता मात्र वेळ झाली आहे का ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक. एकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत मूळव्याध आणि आयुर्वेदाबद्दल, अर्थातच आयुर्वेदामध्ये अशा बऱ्याच चिकित्सा सांगितल्या आहेत त्या कोणत्या हे जाणून घेत आहोत. आपल्यावर आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. चला तर जाणून घेऊया सर्वांकडनं. सर, खरं तर आतापर्यंत आपल्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण बरीच माहिती करून घेतलेली आहे, पण मला एक विचारायचं आपल्याला की मूळव्याधीमध्ये बहुतेक वेळा ताक आपल्याला पाहायला देतात किंवा ताकाचं महत्व सांगितलं जातं, हे नेमकं महत्व काय आहे आणि कशासाठी बरं? कसं आहे की का ताक जमिनीवर पडलं तर तिथल्या दुर्वा किंवा गवत नाही ते जळून जातं, नष्ट होतं, म्हणजे त्याच्यामधली जी ऍसिडिटी आहे ती ते काम करून आणते. तर जर कोंब असे नष्ट होतात दुर्वांचे वगैरे, दुर्वांचे अंकुर, तर गुदमार्गातले कोंब का नष्ट होणार नाहीत, असं त्याच्यामागची भूमिका. पण हे होत असताना वाया कोणत्या गोष्टीने ते घडतं, तर त्याच्या बाबतीत असं सांगितलं की तक्रम लघु कषायामलम दीपनम कफ वात येईल आणि प्लीह गुल्म घृत व्यापद गरपानवा मयांजेत असं सांगितलेलं आहे. तर यकृताला उत्तेजना देणं, ग्रहणीचं काम चांगलं करणं, पचायला हलकं, त्याच्याबरोबर आंबट रसावर थोडासा तुरट रस सुद्धा, असं इतकं छान कॉम्बिनेशन ताकाचं आहे. आता ताक म्हणताना कोणतंही ताक, म्हणजे एखाद्या पंक्तीमध्ये गेलं तर तिथलं ताक संपतच नाही, पातळ पातळ होत जातं पाणी वरून, तर असलं ताक नको आहे. जेवढं दही आहे गाईचं तेवढंच त्याच्यामध्ये उकळून गार केलेलं पाणी घालायचं चांगलं स्वच्छ आणि रवीनी उत्तम घुसळायचं आणि तयार झाले त्याला म्हणायचं ताक. आणि हे जर घेतलं गेलं ताकाच्या पथ्यावरती जर एखादी व्यक्ती राहिली तर गृहिणी नावाचा आजार, उदराचे काही प्रकार, जलोदराचे, मुळव्याधीचे प्रकार, पुन्हा क्रोम्स डिसीज, इरिटेबल बॉइल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस, हे पूर्णतः बरे करता येतात फक्त ताकाने. पण ह्या लोकांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की आधी सगळं खाल्लेलं आहे, नंतर खायला मिळणार आहे, मध्ये फक्त ताक प्यायचं आहे. आणि हे 3 ते 6 महिन्यापर्यंत ताक पिऊन जर तुम्ही औषधं घेतलेली तर या आजारातून पूर्णतः मुक्ती होऊ शकते आणि गुदमार्ग जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ होऊ शकतो आणि त्यातली मुळव्याध पूर्णतः जाते. इतकं महत्व आहे. सर, खरंच आता तुम्ही सांगितलं की पथ्याला फार महत्व आहे, पण अशा जर व्यक्तीने थोडे दिवस पथ्य केलं आणि नंतर परत खूप पथ्य केलं तर त्यांना खरंच हा आयुष्यभरासाठी लागू शकतो का? हा, कारण कसं आहे माहिती का, तुम्ही चुकीचं वागलात की पुन्हा तुम्हाला त्रास होणार आहे. शरीर कसं आहे, रोजच्या रोज शिरियते तत् शरीरम, रोज आपलं शरीर जे आहे ते नवीन तयार होत असतं अन्नातून. तुम्ही चुकीचं अन्न द्यायला लागला तर पुन्हा ते बिघडणार आहे. चांगलं वागणं आणि चांगलं खाणं पिणं ही गोष्ट नेहमीची आहे. जसं आपल्याला रोज भूक लागते, रोज आपण खातो, रोज आंघोळ करतो, रोज श्वास घेतो, तसंच ही गोष्ट चांगलं वागण्याला काय एक्सक्यूज नाही आहे, ते चांगलंच वागायला पाहिजे. चुकीचं वागलं की टोले बसणार आहे. नक्कीच, पण असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं ज्यांना मूळव्याधीचा आजार आहे तर ते म्हणतात की नाही आम्हाला असं होणारच, आमच्यामध्ये अनुवंशिकता आहे. नाही नाही, असं मात्र नक्की नाही. अनुवंशिकता जरी असली तरी काही आजार जे असतात ते या म्हणजे औषध सुरू आणि आयुष्य आहे तोपर्यंत भोगायला लागत असतात. पण मूळव्याधीसारखा त्रास देणारा आजार हा इतका पद्धतीने बरा करता येतो की तुमच्या नेहमीच्या जीवनक्रमावरती काही त्रास होत नाही, तुमची करिअर व्यवस्थित होऊ शकते, तुम्हाला
मुलं बाळ होऊ शकतात तरी ऑपरेशन करायची गरज पडत नाही असं होऊ शकतं. फक्त कुठेतरी थोडंसं त्याग करणं हे गरजेचं असतं आणि त्यागामध्ये मजा आहे. काहीतरी कुणासाठी आपण करत असू तर त्याचा आनंद हा वेगळा आहे. तर ह्या पद्धतीने आपण खाणं पिणं जे आहे ते सगळं मनपूतम समाचारित करतच असतो. तर कधीतरी एखादी गोष्ट जर केली तर त्याची मजा जास्ती उलट मन जे आहे ते उपभोगत असतो. नक्कीच. मग सर या आजारामध्ये आपल्याला योगोपचाराची किंवा व्यायामाची काही आपल्याला मदत होते का? खूप उपयोग होतो. आता सर्वांगासन आहे, शीर्षासन आहे किंवा विपरीत करणी ज्याला म्हणतात ते पवन मुक्तासन आहे, मत्स्यासन आहे आणि त्याच्याबरोबर अर्ध मत्स्येंद्रासन आहे. याचा खूप उपयोग चांगला मुळव्याधीच्या लोकांसाठी करता येतो. फक्त तेरड्याचा रंग 3 दिवस किंवा 9 दिवस असं करायचं नाही. आपण जे काही करणार आहे ते ठरवलं की त्या पद्धतीने कायमस्वरूपी करत राहायचं. योग शिक्षकाची तुम्ही मदत घ्या प्राणायाम आणि हे करत असताना. आणि रोज संध्याकाळच्या वेळेला पहिल्यांदा सुरुवात करा म्हणजे शरीर लवाय लागेल आणि मग सकाळच्या वेळेला जर तुम्ही हे व्यायाम करायला लागला तर तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही, एस्पेशली मुळव्याधीच्या संबंधातला. आता ज्या वेळेला तुम्ही प्राणायाम करताय त्याच्यात भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम आणि नवली या प्रक्रिया ज्या आहेत ना ह्या अतिशय उपयोगी पडतात. तर जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन आणि योग शिक्षकाचा सल्ला घेऊन तुम्ही हे करायला लागा. ज्यांची पोटाचे ऑपरेशन झाले, ज्यांचा पोटाचा आकार खूप मोठा आहे, ज्यांना पाठीच्या मणक्याचे आजार आहेत, यांनी सांभाळून करा. पण करा तर औषधाला दुप्पट बळ मिळू शकतो. नक्की. जर आता तुम्ही सांगितलं ज्यांना पोटांचे आजार आहे किंवा पाठीचे विकार आहे त्यांनी सांभाळून करायचे असतात, पण या बरोबरीनच वृद्धपणी हे मूळव्याधीचे आजार ज्यांना जडतात किंवा त्यांना त्याबरोबरीनच ब्लड प्रेशरचा त्रास असतो, मधुमेहाचा त्रास असतो, तर अशा व्यक्तींनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी काही योग्य आणि वेगळे उपचार असतात? असतात. कसं आहे आणि आहारात चांगले बदल करणं खूप गरजेचं असतं. मधुमेह आहे तर अशा वेळेला तुम्ही साखर कमी करण्यासाठीचा आहार जो घेता तो एवढा कडू पद्धतीचा आणि साखर एवढी सोडली जाते की कोरडेपणामुळे पुन्हा मुळव्याध व्हायला लागते. तर साखर कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, पण माफक मधुर रस हा पोटात जायला पाहिजे. तो सृष्ट विणमूत्र म्हणजे लघवीला आणि संडासला साफ करणार आहे. तर मधुर आम्ल लवण हे 3 रस जे आहे ते त्याच्या सहाय्याने तुम्ही सेवन करा की तुम्हाला त्रास मुळव्याधीचाही होणार नाही आणि त्या मधुमेहाचाही होणार नाही. रक्तदाबाच्या लोकांना बऱ्याच वेळा ही औषध सुरू असताना अंगारची सूज येते त्या औषधांचा परिणाम म्हणून आणि ती गुदमार्गात सुद्धा येते. तर त्यांनी पुनर्नवासन नावाचं औषध जे आहे ते पोटात घ्यावं, त्याच्याबरोबर माफक व्यायाम करावा आणि आयुर्वेदीय पथ्य पाळावं. तर त्यांना त्यांच्या ब्लड प्रेशरच्या बरोबरीनं मुळव्याधीचा त्रास जो आहे तो आपल्याला नक्की चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतो. नक्कीच. सर काही जण असं चवीसाठी खात असतात, म्हणजे आपण जसं तुम्ही म्हणाला की प्रादेशिक रित्या वेगवेगळ्या आहारांमध्ये बदल घडत असतात, तर काही काही हिरव्या मिरच्या खात असतात, परत लाल मिरच्याचे ठेचे देखील खात असतात. तर ह्या सगळे जे आहारातले बदल जर आपण केले तर नक्कीच या व्यक्तींना देखील मुळव्याध आपल्याला दिसून येणार नाही. तर खरं तर ही मुळव्याधच होऊ नये किंवा ह्या बाजून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे, कारण आपली वेळ संपत आली. उठणं, कोठा साफ होण्यासाठी रात्री कोणतं तरी रेचक औषध काही दिवस घेणं, एस्पेशली हरित किचूर्ण, माफक व्यायाम करणं, त्याच प्राणायामाचं महत्व जे आहे ते खूप आहे आणि चालण्याचा व्यायाम करणं यांनी मुळव्याधीला खूप चांगल्या पद्धतीने अटकाव करता येतो. हर्षकुटासारखी गोळी जी आहे ती, सुरणाची भाजी पोटामध्ये घेणं आणि वातानुलोमन अशा पद्धतीने वागणं, मधूनमधून पोट शेकून येणं, एरंडेल तेल आहे ते दर 2 महिन्यातून घेणं, अशा जर गोष्टी तुम्ही करायला लागलात किंवा तुमच्या मुलाबाळांना द्यायला लागलात तर त्यांना हा आजार उत्पन्न होणारच नाही आणि झाला तर लवकर बरा करता येईल. नक्की. सर पावसाळ्याचे दिवस आहेत तर खरं तर ह्या दिवशीच आपली पोटं बिघडत असतात, तर जाता जाता तुम्ही काही टिप्स देऊ? आता आषाढी एकादशी येईल त्यावेळेला वाघाटी नावाचं एक फळ येतं, त्याला गोविंद फळ असं म्हणतात आणि त्याची चटणी करून जर पोटात घेतली गेली तर पावसाळा सगळा चांगला जाण्यासाठी म्हणूनच हे सांगितलेलं फळ आहे. तर ते त्याची भाजी करून किंवा चटणी करून तुम्ही पोटात घेतला, कृमी उत्पन्न होत नाही, यकृताची उत्तेजना वाढते, लहान आतड्याचं काम सुधारतं, जठराचं काम सुधारतं आणि पोट व्यवस्थित राहून अन्न पचन व्हायला लागतं. तर ह्या अशा ज्या भाज्या पावसाळ्यात वापरायच्या म्हणून आहेत फळभाज्या, त्याचा तुम्ही वापर करा आणि त्याचा उपयोग म्हणून तुमच्या शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक कोणत्याच आजाराची उत्पन्न होणार नाही. नक्कीच. खरं तर आपण संपूर्ण कार्यक्रमामध्ये जाणून घेतलेलंच आहे की योग्य पद्धतीत जर आपण आहार घेतला आणि जसं सांगितलं आपण जर आपले जे नियम आहेत, दिनचर्येचे काही आचरण आहेत, त्याच्यामध्ये जर बदल घडवलेत तर मूळ व्याधीसारखे आजारच आपल्याला उत्पन्न होणार नाही. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.